मित्रांनो, आज आपण मानवी कानाची रचना अंतर व बाह्य कशी असते हे एका साध्या कृतीतनं समजावून घेऊ. सुरुवातीला तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं मानवी कान कसं असतो त्याची प्रिंटआउट एका कागदावरती करून घ्या. या रचनेमध्ये तुम्हाला बाह्यकर्ण, मध्यकर्ण, कानाचा पडदा, अर्धगोलाकृती नळी, कॉक्लिया, अंतर्कर्ण, श्रवण तंत्रिका यांची रचना दिलेली आहे. कात्रीनं असा हा कागद व्यवस्थित कापून घ्या आणि कागदावरती ज्या उभ्या रेषा आहेत त्यांच्यावरती घड्या घालून घ्या. घड्या घालताना मात्र घड्या शार्प असतील याची काळजी घ्या. आणि आता या घड्यांची रचना अगदी साडीच्या मिऱ्यांच्यासारखी म्हणजे फॅन फोल्डसारखी करा. झाला कान तुमचा तयार. आणि आता हा जो कान आहे तुमच्या मित्राच्या कानावरती ठेवा, त्याला सांगा तुझा बाहेरचा कान जो मूळचा आहे ना तो असा आहे, परंतु आतली रचना आहे ती अशी आहे. हे पाहून मित्राला नक्कीच आनंद होईल.